ना मारती पहिले आपण काय करू पहिले जे लोक बाबा पैसे कटकन पटकन शिशातून काढून देते त्याच्या घरी नंतर मग डिफॉल्टर वाले आपले झोको झोक करत राहायचे गणपती उठेलो पण मी काय म्हणतो पहिले आपण जे देणार आहे तिथं जाऊ नाही तर आपली सुरुवात खराब होईल बरं अनुभव नाही ना तुले तुला माझा अनुभव आहे का तुले विचार शंभर भाऊले आता दरवर्षी आम्ही अशीच वर्गणी करू तू म्हणणी तशी पण होई नाही ना आता या वर्षी पहिले डिफॉल्टर बसून सुरुवात करायची असं मी ठरवलं तर तुम्ही मा मतानं चला तर वर्गण जमा होईल नाही तर मग कसं फालतू बसायला लागा ना आपल्याला चला तुम्ही मी म्हणतो तसं तसं हो मग आता कसं काय आता मग कसं काय शिवराल पहिले मग सुरुवात तिथेच करा नाही मग शिवराल रायचे ते असं का बाबा गेले गाडी घेऊन का ते म्हणलं तु

काय करा इत आता गणपती अजून आहे बरं सातारशे गणपती बसते चालले आपले लय बाबा घरी लोक आले जसं का घरच्या आहेत परी हे गणपती उठते तरी घेत नाहीत बरं आणि हे आमच्या म्हणलं की चालले घरी अरे पण दिवस निघाला आता मग आता एवढ्या लोक का घरी येत का ते हा घरी नाही ना ते दुसऱ्या घरच्या इथे थांबा म्हणे गाडी मग मग इथे थांबा ते घरी नाही येत ना बाहेर गेलं कुठे काय सुभा मला इथे थांबा सांगितलं मग काय म्हणलं चला पुढे मग चालले पुढे आपलं काय सांग पडलं पेगू ते येलो इथेच थांबा लागते

आता मला वाटतं दरवर्षी सारखी तुम्ही आता म्हणते कसं पैतो लपतो मिळालं होतं सगळं का आता वरी वरचं देणार देऊन राहिल्यावर मग आता काय आपण मग हटाच देऊन देऊ दिव द्यायले द्यायले म्हणा या म्हणा अंदर हो खुर्च्या गिरच्या आणि बसू बसून देऊ द्यायले देऊन देऊ ना तुला माहिती नाही का मग हटेल आहे ना हटेल आपण मग कसं जरा आम्ही तर एखादा कसं तोड नाही जाईल पाहिजे ना बाबा पुरी गंगा ओरल तिथं तिथं का पैशाला घाटा फक्त फोन करायचं काम आहे ना मारती दादा तू नको टेंशन घेऊ दे द्यायला आवाज दे या म्हणा एवढं काय भ्या लागते आता नाही टेंशन मला काय बजेट आपला धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे त्यानंतर हाती घेतलेले प्रत्येक कामे यशस्वीपणे पूर्ण कराल ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल आणि आर्थिक प्राप्तीचे प्रमाण अतिशय चांगले राहील कार्यक्षेत्रामध्ये तुमचा वर्चस्मा राहील अरे मस्त आहे राजे हे हप्ताच आपल्यासाठी चांगला दिसून राहिला मला আমি ৱৰি পৰ এটা চোটিয়াৰী পাৰি আলো ভাগ ওৰে পুষ্ট আম্দা লৈ লাগে কোনে কোনে ভাৱ আমা আমি ৰাতি ঘৰতে মতদাৰ ভেট শি শিনা বোলি ফোন বোলো পানী লাগে हो ना मग तेच म्हणून राहिलो काही बोलाच काही खुडखाळ नाही काही नाही आले बसली आपली खुर्ची घ्या ना अरे खुर् खुर्च्या नाही आले खुर्ची घेणार रे अन अंदाज जाई बटापट फटपटा लागते आता आजची पाच तारीख आली एका दिवसाची पटपटकड कर लागते बरोबर लवकरात लवकर आपला किती आकडा आहे तेवढा सांगू द्या लाराला लिहून टाकते जमा करून द्या वर्ग नि जाय का असं बरोबर ठीक आहे ना काय हरकत नाही मला बघाय काय नाही बरोबर ठीक आहे मग आता किती झाला आकडा जिकडे किती कुठपर्यंत आला कोणा कोणा किती दिले कसं काय वातावरण आता सुरुच होता इथूनच आता समजा बस पहिला म्हणजे तुमच्याच घरापासून सुरू केला आपण मॅन मग कसं इथून आपल्याला निघाले 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 मग म्हणजे इथूनच सुरू केलं का अरे म्हणजे काही ना काही जमा करायचं आम्हाला समजते कोण किती दिवस काय दिवस मग त्या हिशोष म्हणून आम्ही देतो असं म्हणजे आकडा एक पडला त्याच्यात काय सुरुवात इथूनच केलं मी आलं शुभ आकडा इथून घेऊन घेऊ चालले मग पुढे पुढे आता कसं रस्त्यावर तुमचं घर आहे मग आता भारत कर मग इथून सुरू सांगा काय आता काय शुभ आकडा किती आहे तुमचा बरं असं करत बरं ठीक आहे लिहा शुभ आकडा मग असं करा तुमच्या मनानच टाका फक्त मी काय म्हणत होतो माझा असा अंदाज होता तुम्ही जर समजा पूर्ण गावातून फिरून आले असते सगळ्यात मोठा ज्याचा आकडा असेल त्याच्यापेक्षा आपले पाचशे एक रुपया शिल्लक टाकला असता म्हणजे मग कसं माझ्याला बरं वाटलं असतं पण आता हे कसं मला अंदाज नेला करायला कोण किती देते काय देते नाही तर मग कसं माझ्या सगळ्यात मोठा आकडा हाय समजा असं समजून घ्या नाही तर तुमच्या मनाने लिहून टाका काही विषय नाही शेवटी ढकलस का नाही पुढे बरोबर ढकलते नाही ना बर तसं नाही ना तुमचा आकडा काय आहे ते सांगून द्या तेवढा आम्ही लिहून टाकतो झालं तर शक्यतो नगदीच देऊन द्या म्हणजे कसं खेप जाणं येणं आता एक तर साहित्या नाही बाकीचे काम आहे तर पटपट पैशाचं काम असते नाही नाही विषय पैशाचा नाही फक्त विषय असा होता की बा कोणी किती देते दे। त्याच्यापेक्षा आपला थोडंसं म्हणजे काकण शिल्लक म्हणून म्हणून राहिल होत की बा तुम्ही एक वेळ जमा करा नस ना इच्छा तर द्या लिहा मग तुमच्या मनानं माय म्हणणं नाही मी ते बा सगळ्यात मोठा आकडा द्यायला तयार आहे या वर्षी अशी माझी इच्छा आहे मी काय म्हणतो बाकीच्या पाच हजार देत बघा काय साडेपाच हजार का झुंबर फो म्हणून राहिले का नाही तसं तुम्ही समजा दहा हजार कोणी दिले असेल तर आपल्याकडून अकरा घेऊन जायचे त्यांना वीस दिले आपल्याकडून एकवीस घेऊन जायची ते बी ऑनस्पॉट आहे असं काही उदारीचं काम नाही बोलू राहिलो मी आताच फोन पे तुम्हाला मी मारून देतो विषय नाही दाखवायला गावातल्या वर्गातला करू आता पहिले गावातल्या करू तसं म्हणता नाही का पण पाहिजे कसं म्हणजे माग नका फिरवा म्हणजे कसं आता तुम्ही कबूल केलं की बा जे गावातले लोक पैसे देतील त्याच्यापेक्षा समजा हजार पाचशे रुपये शिल्लक लागतील वर्गणीत हो ना मग तेच म्हणून राहिलं मी तुम्हाला हो ना का मग खिशातले चालले तुस नावावर काढवा लागलं मी हॉटेल येऊन हो ना मग मी तेच म्हणून राहिलो की तुम्ही फक्त एक वेळ जमा करा कोणाची किती आहे मला समजते कोण किती पाण्यात आहेत जा तुम्ही वर्गन जमा करा माझ्याकडे या तुम्ही लवकर या फक्त येतो ना काही हरकत नाही चल मग लारा राहू द्या आता इच्छी बरं येतो मग आम्ही पहिले गावातल्या करतो मग तुमच्याकडे येतो चला पट्टो ते म्हणा कोण देते दहा हजार देते का वीस हजार देते हॉटेला एक फोन मारला की जिकाळल्या तिकडे आता लिहून दिले का चला या मग लवकर जा आता मला बी जा गाडी घेऊन मी आलो संध्याकाळी गाडी मला येऊन भेटा ठीक आहे मग

लेकिन अपन इधर कमाएंगे उसको उसका घर भरेंगे जमा कर रहे, हैं। उसको तुम चली -चली दे रहे। फिर क्या, क्या, क्या? मारती है क्या है वो तो? उसके आदमी आया ना तो बिल्कुल मालूम तेरे नहीं तेरे हूँ रुक तुम मेरे को बात करने दे उससे क्या है तू तो? नमस्ते नमस्ते वामन जी नमस्ते अभी मैं फोन बंद कर रहा था दो रिंग के अंदर फोन नहीं उठाया ना तो बंद करता समझेगा ज्यादा हिडकने का नहीं वही रहा मारती थे बोल दूंगा फालतू भाई मैं वो कैसा मोबाइल चार्जिंग को लगाया था ना इसलिए देर हो गई बोलो ना क्या था अभी क्या बताने का काम है क्या तेरे को तेरे को मालूम है ना कोई भी त्योहार आया कि बिल्कुल फोन आ जाएगा मार्ती डॉन का फोन आया था मेरे को जल्दी जल्दी वर्गन जमा करो हो रोज नहीं को बैठ रहे ना हाँ 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 आ गया ध्यान में आ गया कैसा वो रामपुर में बैठे नहीं अच्छा कितने देना पड़ेंगे ओके okay, बताना पड़ता है क्या डॉन का हाथ कितना भारी है तो हाँ हाँ पचास हज़ार कर दे बराबर है पचास हज़ार वही महीने बोला था वैसी और रात को नौ बजे अपनी वहाँ पे कमांडर खड़ी रहेंगी वहाँ पे वैसी थैली डाल देनी की हाँ माल पहुँच जाएंगे बराबर है वर्गनी देना चाहिए नहीं दे तो फिर फोन करता मैं अभी तो त्यादीशी चालीस आता है पन्ना मिनट आता नहीं का पूरा आधा हफ्ता दिश फोन डाला मैं हाँ ना हाँ ना हाँ ठीक है लेकिन जरा सा कम नहीं हो सकता क्या जरा सा बहुत हो रही रहे हमको भी कुछ नहीं उड़ रहा नहीं इधर मेरे को मत बता तू तेरा कितना इनकम है क्या है तो सब मालूम मारे को और सब कैसा जीरो बजट पे आ जाऊंगा मैं यार रोड पे लेके आऊंगा तेरे को समझेंगे तो मैंने क्या ऐसी तेरी पिन मारी ना उधर मारती डॉन की तरफ ये ऐसा ऐसा कर रहा करके तो बस कहीं का नहीं रहेंगे तू नहीं वो तो है ना लेकिन कैसा हमारे भी देखना पड़ता ना अच्छा ठीक है ठीक है पचास का इंतजाम करता मैं शाम को तुम्हारे बोला वैसे काम कर देता फिर बोल रहा मैं तो मैं क्या बोल रहा था एक बात भूल गया था मैं आपकी बहुत तारीफ की मारती मार्तीड ने अभी आए थे ना बीच में तो वो तुम्हारा जो ड्रेस है कि नहीं बहुत ही खतरनाक लग रहा बोले हो इससे कैसे वो बहुत खुश है अच्छा अच्छा एखादी बार मुलाकात कर देना वा, हा, जा, 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 जा 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 ना हा इतका देखना मुलाखत करून द्या म्हणते घरावर कुठे बाबा मार्थे अरे बा तुम्ही गडबड नका करून ना ते माणूस कोणाला भेटणार आहे करायचे मग एक मिनिटाची फुर्सत नाही त्या जो तरी पण मी तुमची भेट करून देतो एक वेळा हो काही विषय नाही मारती डॉन म्हणजे मारती डॉनच आहे ना आता सध्या इकडे जायला मुंबईला हो म्हणून म्हणलं कसं लवकरात लवकर पैसे लवकर आज संध्याकाळी आले पाहिजे अच्छा अच्छा जायगे ना हो कोई वांदा नाही मारती दादा बोल दे ना हो ठीक आहे ठीक आहे हो गणेश उत्सव आहे रामपूरचा चला एकच घरपती एकच गाव एकच घरपती सांगा किती देता ली ला ली मला दहा हजार बस नाही मग बस नाही बाजी मला तू काही अगोबर करतो फाल तुझं किती लढता किती म्हणलं तू सांगतो किती म्हणलं आता मी आता मी तुमची बरोबर करू शकतो का एवढा मोठा करोड रुपये धाबा तुमचा हा तुमच्या मी देऊ शकतो का साधा कास्त करायचं स्वतः जमीन नाही म्हणलं हा दीड एकर दोन एकर परगावला आपली जमीन आहे काय आहे ना भाड्यानं राहतो आपले हजार आहे मला हजार तुमची किती सांगा द्याना हो देऊन ना पुरी लूट मारायना ना द्या ना मुकडान काय गुरु राहिले पाय देणक्या किती रे मारत्या किती म्हणलं हजार हो, आम्हाला तीन हजार हो मग तीन हजार का कमी आहे का माय महापुरी न तीन हजार लोकल दहा म्हणते हो ले आपले तीन मग हो तीन ले आपले तीन का दिन काही नाही म्हणलं हो पाचल्या म्हणलं हो पाचल्या पाच पाच हो पाच द्या कमी कमी काय राजा माणसा आहे हा पाचल्या एका दिवसात कमी नाही राजा काय बरं बरं पाचशे सोडते काही हो ली बा पाचली हो नगदी का कसं काय फोन पे मारू नगदी देऊन द्या ना हो आम्हाला कशी शिवाय बरं राहते ते हा हो देऊन दे हो देऊन दे बरोबर ठीक आहे गेलो घ्या आम तुम्ही घरू ना हो पाच हजार लिहून टाका आपले हो बाकी कोणी दिले मग अजून काही जास्त वाजता कोण दिले म्हणलं सरपंच बाकी तुमच्या बसला चांगली वाढ होऊ राहिली दहा दिले असते का पुढच्या जरा जास्त निघाला असते बद्दल बद्दल पाच मिनिट झालं ना इतक्याच तयार आहे का मग पाचशे हजार बद्दल मग पाच दिवलापासून द्या हो म्हणजे तसं काय म्हणजे नाराज होऊन नका नाही आण लवकर जाय दादा सांगत हे आपलं पूर्व काही गरज आहे का सांगायला पाचशे द्या शिकालो म्हणलं दोनशे द्या ना बाबा इतकेले पाच पाचशे रुपये देसल कसं काय म्हणलं पूर्ण टाबलेले काय इतं झालं तर 200च निपटू तुम्ही वा आलस पास नाही आलो रे आलो आलो आलो, आलो, आलो। शंभर रुपये अरे बाबा सार्वजनिक मंडळात हे गाव एक गणपती आहे ना का सारा गाव ए, का चार पाच गणपती आहे का हां का घरचे गणपती होय कमीत कमी आता 500 त द्या बाबा ठुळी नाही बदलली राजा मग बिल भरू नाही आता बिल भरा लागतेला इंच तर तो पैसे नाही तुम्ही राजा मग हे म्हणता हां तुमच्या मध्ये काय परिस्थिती काय आहे तो 300 रुपये राजा गाडीवरस तुम्ही कमांडरवर द्या ना तुम्ही कधी भी असंच करता बा दिन दे तुला माहिती आहे का म्हणलं पैसे बाबा म्हणलं ती तीनशे रुपयांनी का किती होते नऊ हजार रुपये महिन्यात घर चालवला उगा म्हणले तुला काय म्हणलं शिकून वाया झाला मग बस बा, बदल झाले आता दोनशे रुपये दोनशे रुपये आपले हो या वर्षी मग त्यावर परिस्थिती पण घेतली पाहिजे ना जबरच नको करतो आता सांगणार आता दोनशे रुपये काय झालं काय काय हे काय काय वर्ग झाली काय झाले काय हे कमीत कमी आता पण गडपतीचा खर्च आहे हा बाकीचा कसं असते खर्च तुला मग आता माझी पण काढता का आहेत ना बाबा मोठ सदन लोक आहेत आपल्याला त्याच्या पण ना आमच्या आमची परिस्थिती आहे का एवढी तुमच्या कायद्या असते काय जबरदस्ती मग बघ दोनशे दोनशे याच्यावर काही नाही आपल्या लोक मग आता कसं जे आहे ते आपलं खर आहे मग आपल्या वावर का शिवराय काय ठीक आहे मग टाक दोनशे रुपये संध्याकाळी देऊन देतो ते संध्याकाळी का बरं ठीक आहे पाचशे म्हणलं तेवढे तूच घेऊन घेतो मग मी जमा करून टाकतो कसं नक्कीच चालू आहे नगदीच ना पण घ्यायला द्या ला आपला बजेट नाही एवढा ठीक आहे मग देऊन दे तुम्ही दोनशे रुपयाच्या देऊ संध्याकाळी तुमच्या मनात द्या मग हा चांगलं सांगा सकाळ गाडी पुढे चला चला काही गवजवर हे काही गौंजवर राहिले राजा मग इकच खाना मग आपला का इरिगेशन आहे का चला जाऊ दे बदल दोनशे सातशे रुपये म्हणलं कमी म्हणलं का आता पाचशे नाही म्हणलं डायरेक्ट सातशे म्हणलं असं नका करतो तुम्ही म्हणजे इतकं नाही आता कराय माणसा लोक हजार हजार देऊ लाल ना एकच गणपती का दोन दोन तीन तीन आहे का आपल्या आज मी एकच आहे ना मग कसं असते मंडप करताय मूर्तीचा आहे कर बाकी तुम्ही तो पण आता सांगा भूमी ना, ना मी काय जमीन नाही माहिती शाळेच कसं तरी बोटेन करतो काही चार पैसे उरते नाही चक्कीच माहिती नाही तुम्हाला काय उद्या सातशे बाहेर झाले मासेपरी बरोबर आहे मी म्हणतो म्हणजे बाबाले दोन हजार देतो म्हणजे तुम्ही म्हणताय आता सातशे त्याला काय जाती मोठेपणा करा मा दी दी, दे मग डिजेलचे पैसे मला मागती दे मग मस्त आपला घाटा कंपनी जाऊ द्या आपली सातशे लिहिली आपली कंदिरा बजली आपलं सातशे रुपये बरं ठीक आहे मग सातशे बजेट आहे नाही का मग जाऊ द्या मग चला ठीक आहे मी कशी अरे बा बोले का काय शाता पावशे हजार <laughs> वापर ना फोरकी टाकतो रे ना दहा बारा मसाळा सांगा अशी रुपये सत्तर रुपये लिटर दूध तरी म्हणता काय राहिजे पाचशे एक रुपया लिहा मला कमीत कमी लारे लिह म्हणलं पाच हजार बाबा हे आणते आपण आमचं आम्हाला माहीत असते मग तुम्हाला वाद दिसते तसं नसते म्हणलं त्याच्यामुळे खर्च भी असते पण पाचशे म्हणजे आता तुमच्या सरकारचे शांतराम फोकस काय असं होईल अशा नाही का मग मंडळ चालवा लागते एवढं मंडळ तुम्हाला माहिती आहे अनुभव चालत नाही राजा माय तिकडे गेला सांगतोस ना मी हो लिहून टाक ना तू तू लिहून टाक बरोबर लिहून टाक बरोबर लिहून टा, टाक पाचशे लिहून टाक जाऊ दे पाचशे लिहून ना हो पाचशे जवळ नाही बाबा पैसे नाही आमच्या पाचशे स्वतः रे बरोबर शेता वाटते पावर वाचून सुटलं वाटते बाबा तिकडनं ते वाचून सुटलं ना ते तिकडे गेलं दाटाच्या बाहेर गेले ते पाल पाल दोन हजार लिहिलं पटकन हो दोन हजार तुम्ही काय नाही समजते ना तिला कसं जास्त दिले की कसं मन दुखते ना दोन हजार लिहिले दोन हजार

आपले दोन हजार रुपये लिहून टाक आणि आपला इकडून गणपती आहे यावर्षी या वर्षी सरपंचाला सांगितलं मॅ मीच बनवतो म्हणलं मातीचा ते पीयू पीचा काही आणायचं नाही आपल्याला यावर्षी तर म्हणलं चालू आता कलर राहिला की झालं आपलं काम हे दुसऱ्या गावच आहे आणि हे आपला जे कलर द्यायचा राहिला ते आपला आहे आपलं मस्त तिकडं बरोबर ठीक आहे ठीक आहे लिहून टाकू मग नाही लिहून लिहि दोन हजार लिहून गणपती तसं जास्त काही प्रचार करू नका हो तो सगळ्या मिळूनच घेतला म्हणा गणपती आपले दोन हजार लिहून टाक फक्त जास्त कसं आपल्याला मोठेपणा आवडत नाही लिहून टाक बरं ठीक आहे ठीक आहे अरे बाबा गिरगण चांगली होऊन राहिले का नाही कोणी देते जेव्हा देते तांदी देते हजार पाचशे पाचशे तीनशे काय तीनशे का आणि आपलं असं चालू आहे झोको सरपंच साहेबांना पाच हजार लागेल पटे पाच हजार जाऊ दे हो पाच पन्नास झाले बस झाले आम्हीच करा खर्च कमी करा जा लय ढोंग तर करायचा नाही आपली साधीबादी पंगत करायची मस्त व्यवस्थित आपले कार्यक्रम करायचे हा मस्त आता गणपतीचं टेन्शन नाही ते बी मोकळं झालं आणि आता सगळा व्यवहार बरोबर आणि तुम्ही बरोबर मॅनेजमेंट करा जास्त भानगडीत पळायचं नाही म्हणजे कसं कोणाला असं म्हणजे जबरदस्ती करायची नाही कोणतं काही नाही मस्त आपला आनंदाने करा ठीक आहे करा, करा जा माझा जास्त असं घरी गावाला गावाला गेले आहेत म्हणून कसं आता माझा पैसे कसं तुलेत माहिती आता झुंबर आपल्याला जास्त व्यवहार ठेवला नाही बुडा बुडा आला असते पाच हजार आहे ना पाच हजार करून टाका कमी नाही नाही जास्तच पाच हजार उल का पाच हजार दरा दरा आ, ते कसं जरा तुम्ही जास्त लिहिले की जरा पुढे जरा ताण मारते शिवला कमीत कमी करा झालं का तुम्ही हे मी बाबाशिवाय कोणता निर्णय घेत हो बाबा आल्यावर तुम्ही तुमचं पाहता मी पाच हजार दिवला तुम्हाला तेवढे तर सरपंचा दिले पाच हजार रुपये लक्ष्मण भाऊ सारख्याने पाच हजार दिले तुम्ही राजा एवढं हा शंभर एकर जमीन येईन ते राजा तुम्ही म्हणता असेल तसं हो ना मारती आपल्या हाती व्यवहार नाही ना तुला माहिती नाही का आपण कोणत्याही हातात घेतला काही व्यवहार की आपल्याला घाटाच लागते म्हणून बाबा आपण कोणतंच काम करत नाही बाबा आले की मग विचारून सांगतो बा बाबा आता काही येतील काय बरं जाऊ दे आता आजच्या ना मला पैसे मग बरं ठीक आहे मग पाच तरी आहे का हा देऊन द्या मग जाऊ दे घेऊन गेला मी घेऊन घेतो त्याला काय हिशोब सगळं आता कोणाचे किती झाले काय झाले सगळी टोटल हे ते सांगू रामाले म्हणजे शिवलाय ति पाय सांग किती आहे सांगत काहीच नाही झालं ना सगळ्यात मोठा आकडा पाच हजार रुपये मनोज पाटील पाच हजार रुपये सरपंच साहेब पाच हजार रुपये लक्ष्मण पाच हजार रुपये बाकीचे दोन तीन एक पाचशे दोनशे तीनशे आणि उडदा द्या द्या आणि बाकीचे काय आहे ते तांदूळ घेंदु बाकी दुसरं काय ोटे पाठवले असते ना हे बाकडा असतात हे कसं झाला वाटतं भर काही देत नाही आता पाच हजारच्या कोणीच गेले नाही कसं करता आता होले कसं माझ्याला चांगली द्या हो एखाद्याला तीस पस्तीस जर दिले असते ना जमला असता माझ्या मग चाळीस काढले असते काही होते ना मग होते ना मी मायतीच विचार होता आपण हे आता कोणीच नाही रुड राहिला ना हो मा बुड्याला म्हणलं आता कसं मग आता आपल्या हाती व्यवहार नाही ना असं माझी मी काय म्हणतो होते ते हो असं करता का तू जमते शंभर टक्के जमते मी सांगतो हो शिवलाल भाऊ पसून आपल्याला चाळीस हजार काढायचे चाळीस अरे सगळ्यात मोठा आकडा पाच हजार असल्यावर ते कसे काय देणार आपल्याला चाळीस हजार कसे काय सहा हजार दिन केलं असलं ऐक खरी हां हो मी काय म्हणतो वैद्य काही साहेत काय दिला पहिला आकडा मनोज पाटील हा किती आहे पाच हजार रुपये तर त्याच्यापुढे काय करतो पाचच्या पुढे बरोबर तीन घेऊन टाक तीन म्हणजे मग पस्तीस होऊन जाते ते डायरेक्ट हां मग पस्तीस दिलं बघायनं ते आपण यादी टाकून देते सरपंचाच्या पुढे किती पाच हजार आणि त्याच्यापुढे दोन ली पंचवीस हां लक्ष्मण भाऊ पंचवीस असं करून टाकणं ते हां करून टाकणं रे हो तसच करतो तसंच कर हो आपण आपण हिशोब करणारे आपण खर्च करणारे आपण हिशोबाई ठेवणारे आपण फक्त लिहून टाकतो तीनली दोनली दोनली तिघाची संख्या वाढव टाके पस्तीस हजार जर वरचा आकडा असला तर ते चाळीसचा दिल नाही तर छत्तीस दिल घरून ना ते बरोबर करणं हिशोबा हिशोबान हो हो फक्त काय तुले पाच च्या पुढे तीनचा आकडा टाकणार दोन चा करणार एवढं काय ऍडजस्टमेंट ये तिथं बसू बाबु बरोबर करून घेऊ ते टोटल बेरीज किती झाली आता सध्या किती आहे सध्या कसं पाच पाच हजार रुपये तिकाची ठोक आहे बाकीच्या दोन हजार, हजार, दोन शी शी, शी हजार तीन हजार एक हजार पाचशे दोनशे तीनशे अशी मिळून आपली सगळी साठ हजार रुपये बरीज आहे पण आता तुम्ही म्हणता की याच्या पुढे तीन चांगन दोनचा आकडा लिहिला तर मग हुंड राहिले आपले पंचाळीस हजार होते त्याचे पंचेचाळीस हजार होते हे एक लाख तीस हजार रुपये खोटा आकडा होते आणि खरा आकडा होते साठ हजार रुपये ते म्हणजे ना मग ना भाव आहे पास त्याने म्हणा एक लाख तीस हजार जमा झाले म्हणजे आमच्या पैसे आता तुम्ही किती देता सांगा मग त्याची आपल्याला भेटते समजा छत्तीस हजार मग ती त्याच्यात मग झालं ना दोन लाखा लग टक् तू ना गो जेवारी हे ते सगळं सामान इकल जमलं बजेट चाळीस काळा दिसते पस्तीस निघतेस तल्ली तू आकडा तिकडे बस आपण बरोबर करून घेऊ आता कमांडर संध्याकाळ पाहिजे तिथे आठ वाजेल करून टाकू कार्यक्रम मग ते आता काय म्हणता पण ते कसं जरा गोत्या देण्याची शक्यता दिसते पण नाही तर आपल्या घरून भर लागून पाहिजे भाऊ फायदा बाबा एक वाटतच पा काहीच नाही ना आम्ही आहो ना मारती आम्ही आहो तुम्ही काय करू चल चल चालू चला कमांडर गाडी चला का, बर बर थांबलं पाणी पिऊ देणार जाऊ ना आता पाहुणा कशे देते आता पस्तीस हजार आपला आकडा करायलाच आहे आता पाहुणा छत्तीस देते का नाही होय तू मारती झाला आवाज फटकोन या सगळी या तिकडे जर बोलवणार बाकी पोटी आणून बोलवणा आलू आलू वाटून पुढे आलूस वाटच पोरायला होती वट्यावर नाही काही येते शिवलाची टोळी गोटी त्याला काय वाटू राहिलं गमत अरे मी काय म्हणतो हे तुम्ही आता कसे काय वर्गणीची यादी मला काय दाखवून राहिले वहीन घी मला फक्त आकडा सांगा बा कोणा सर्वात जास्त दिला मग तेवढे मी देऊन टाकतो लसरायचं म्हणजे असं बोलून राहिलं जसं काही देऊनच राहिलं आहे नाही मी काय म्हणलं एक वेळ यादी चेक करून घ्या मग तुम्हाला कसं म्हणजे डाऊट यायला नको कोण किती दिले काय दिले सगळ्याच पद्धती समजून जाते मग विश्वास आहे तर आपला मग काय दादा तुम्ही काय वर्ग इथले पैसे खाण्याचं ती माणसा आहे का तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी आहे का काही आपलं नाही तर मग हजार पुढचा देते इकडे तुम्ही पाचशेच लिहिता त्याचं लक्ष नसलं की असं थोडी काम आहे काही तुमचं काम कसं प्रमाणिक आहे इमानदार आहे मला माहिती आहे ना हे बघा काहीच पाच पात नाही मी सांगा फक्त आकडा किती द्या म्हणजे याला तेही डाऊट होता की बा लोकांपासून हजार घेते तर पाचशेच लिहिते बा येत नाही का अरे बा आम्ही राजा पाचच्या जागी पस्तीस केलं ना बाबा तिथं पाचच्या जागी पंचवीस पस्तीस पंधरा ना, नाही 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 तसं काहीच नाही म्हणा पण तरी कसं असते तुम्ही एक वेळ नजर टाका म्हणजे मग त्या हिशोबाने मग तुमचा आकडा लिहून टाका तुमचं नवरच लिहिलेलं आहे फक्त आकडा बाकी आहे कोणा लिहिलं मनोज पाटील मनोज पाटील काय आहे तीन आकडा कोण बारीक काढला ना पस्तीस हजार नाही का हा म्हणजे मनोज पाटील पस्तीस हजार दिले काय हो तरी त्याला कमी दिले मी आम्हाला पन्नास अगदी दिले सरपंच साहेब पंचवीस हजार अरे वा बघा दिले का पंचवीस हे दोन कोण लहान काढला शंभर टक्के पाचच हजार आहे पुढे दोन टाकला वाटतील काय ना बरोबर आहे मलिक होतात तांतीत काही बरोबर थांबा तुम्ही पुढे कोण आहे देवदास सनसने किती आहे बाबा दोन हजार फक्त दोन हजार हो ना आपण त्या गणपतीची मूर्ती आहे ना बाबा गणपतीची मूर्तीचा खर्च आमच्या सांगा आता मूर्ती गावातली काय आता आता चांगली मोठी घ्यायची असती बरं ठीक आहे त्याची इकडे मूर्तीचं अजून काय कोण कोण किती दिले शांताराम घनगन दोन हजार रुपये अरे जास्त घ्यायचे असते नाही याच्यापासून मा मान देवला टोयगोटे हजार गुरुजीनं किती दिले हजार दिले का अरे पाच हजार रुपयाचे जास्ती इथं झुंबर घर फिरवे हजार रुपये तरी कमी दिले भानुदास काय आहे हे सातशे एक रुपये का राखन बुडा मुशिराम झुटके ते बाबा तीन हजार हा यांना बरे दिले बबन टोयगोटे दोनशे अरे बबण्या कोण दोनशे दिले मा बा बंडू कावरे तीनशे एक लखलके एक हजार एक डॅनियाबाजी एक हजार ग्रामशोक एक हजार पटवारी एक हजार आणि इतर समजा सगळी चिल्लर चाललर सगळी किती झाले रे टोटल आता ठोक मध्ये समजा आपले पंच्याऐंशी हजार हे सुरू राहिले म्हणून पाटलाचे सरपंच साहेबांचे लक्षण व्हायचे पस्तीस पंचवीस पंचवीस याचे झालं पंच्याऐंशी चिल्लर चालल झाले समजा शांतराम भाऊ येथे दोन हजार तीन हजार एक हजार पाचशे दोनशे वाले सगळे हे झाले आपले पंचाळीस हजार टोटल बेरीज आहे एक लाख तीस हजार रुपये गहू आहे समजा दोन कट्टे आणि जेवारी एक कट्टे आणि बाकी काही उर्द दाय तसं चिल्लर चालला चालणार एक लाख तीस झाली नाही का होईल आपलं गणपती होईल ना एवढीच आता बा याच्या कशी लकलखोर राहिले बरं आता हो आता करावं काय रे पस्तीस हजार पाहिले फाटले आता काहीतरी बारा खडते शंभर टक्के काहीतरी तिसरा बाहेर झाली मग सगळी झाली का वर्गणी काही कोण राहिलं असेल तर पण घ्या मग अजून हा कोणी अजूनही देणार असेल तर कोणी आहे का अजून आता म्हणून कोणी राहिलं असेल त्याचे कराव वसूल नाही का याचं त्याचं नाव सांगा आणि हे हात काढून घे अरे कोणीच नाही राहिलं हे पहा आम्ही तुम्ही मनसन म्हणून ग्रामसेवक साहेब हे ते त्याला फोन करू करू फोन पेने पैसे घेतले मग कोणीच नाही राहिला गावातला एक माणूस नाही राहिला उडी दाय हे ते सगळं जमा करून पूर्ण यादी तुमच्या समोर आहे फक्त तुमचं नाव बाकी आता आता काही तुम्ही याचे झिलप्या पाड नका काय द्यायचे असेल तर द्या तुम्ही मग तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मजा केली असेल तसं सांगा खरं काय खोटं काय हो म्हणजे कसं बोलणं कारण करणं कसं काम आहे तुमची काय राजा मारत कसं आहे पहा गावातले काही माणसंची किंमतच कळत नाही आज माझ्या दिल्लीतनी म्हणा मुंबईतनी मंत मंत्रालयातनी किती माय नाव आहे किती मला ओळखतात लोक मला आता फोन येऊन राहिले बरोबर आता भावी आमदार काय साईडला आलो असं ना पोस्ट काहीतरी म्हणजे मला ना फोन पान म्हणूनच ना तुम्ही राजा बोलून राहिले इतके दाखल तितके वीस पंचवीस अरे महिला आहे राजा मग मा, काय तर माणसांना किंमत ठेवली पाहिजे तुम्ही काही वरे माणूस किती काय असला इकडे ग्रामपंचायती पाण्याची फिकेत असता तुम्ही असे लोक आहात तुम्ही माणूस पुढे चालला त्या माणसाला पुढे दिलं पाहिजे जाऊ आणि त्याच्यापासून फायदा करून घेतला पाहिजे तुम्ही राजा आपलेच पाय ओढता असे लोक आहात तुम्ही किती रुपये द्या लागते सांग किती आहे मोठा आकडा किती आहे सांगा बोला आत्ताच बोला पण तुम्हाला समजून पण पस्तीस हजार रुपये आता लाईन पाठला मग त्याच्यापेक्षा सांगा म्हणे त्याच्यापेक्षा थोडा लग्न पाचशे रुपये जाऊ देऊ नाही का हर हर मनाने देऊन द्या लागलं निरे आपल्या जवळचे चालले नाही हो कसं आहे इलेक्शनला फायदा होऊ शकते नाही तर गावातले मतदान पडत नाही आपल्याला नाही का हो शंभर टक्के गावातच शंभर टक्के पडायला पाहिजे पक्षश्रेष्ठीला काय सांगा गावातच मतदान नाही म्हणले का चोट्या तुले हो तसं हो लागणे जेवढे मतदान आहे तेवढं आपल्याला शंभर टक्के भेटलं पाहिजे बरं चालतं ना मग काही हरकत नाही बा हर हर मनाने लिहून टाका आपले ते पस्तीस आणि काही असं आकडा बरोबर नाही वाटत आपल्याला एकावन्न लिहून टाक एकावन्न हजार एक रुपया शिवलालजी टोळेगोटी एकऊन द्यायला तयार झालं नाही काही नाही फक्त हो हो करते देत नाही आज आज थोडी देते बरं बरं ठीक आहे मग आता झालं एक नाही का मग भेटल काही हे भेटल काही म्हणलं म्हणजे गणपती बसाच्या अगोदर भेटत असते तर फायदा झाला असता मग आता मी का उदारीत म्हणून राहिलो का काका गणपती उठल्यावर देत असते का आता तुम्हाला काही मटेरियल ते सामान सुमान हे ते व्यवस्था करणं पैसे का मग वर्गणी का नंतर देत असते का काही आपलं आता जमा करून घ्या ना मला कुठं टाइम आहे डबल द्यायला अजून इकडे तिकडे खर्च झाले तर किती एकाउंट ना हा बरं चेतन म्हणलं आपल्या काकुल मागून पैसे एकाउंट सांगितलं शिवला काकान बरं भूषण ची मी काय म्हणतो चेतन जर देऊन देक्कावन हजार हा दे जाऊ एकानस पाहिजे पन्नास हजार पाहिला बरोबर शंभर आहे ना हो नाही मग कमी दिली नोटा हो बंडला काढली सुद्धा शिवलाल भाऊ झाला आता ओके काही टेन्शन राहिलं का पन्नास हजार तुम्हाला जमा केलेले आहे आणि वरचा एक रुपया दिलेलाय झालं ओके अजून काही विषय कुठं मारला ना त्या दिवशी पोयाच्या दिवशी पटकन काढले आता दिले कोण आता हे आमच्या चांगलं काम दिसून राहिलं आता झालं घरावरच गोठे हटे रे बाबा घरून पैसे टाका लागते आता झालं मग आता मग बरं मी काय म्हणतो एक विषय राहिला सगळी आता किती झाली बेरीज किती झाली सगळी लाख तीस हजार पहिले ना पन्नास हजार तुमची एवढं आहे म्हणजे जवळपास आपलं अशी हे दहा पंधरा हजार रुपयाचा दायदा खपते म्हणजे दोन लाखाच्या आसपास टेकतो आपण राहिले सुले असले तर बरं म्हणजे दोन लाख रुपयापर्यंत आपल्या समजा खर्च करायला लिमिट आहे तर मारत मी काय म्हणतो हिशोब इकडे आता सगळा म्हणजे कोण ठेवणार आहे याचा खर्चाचा हिशोब हे जे पैसे आहे हे माजू राहतील आणि हिशोब लारा ठेवल अशा पद्धतीने करू राहिलो आम्ही बरं ठीक आहे तर मी काय म्हणतो जे बी काही तुम्ही खर्च करता किती काही करा दोन लाख गेले तरी चालते पण त्याचा हिशोब तुम्ही रेकॉर्डले ठेवा कारण की विसर्जन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण हिशोब द्यायचा आहे कारण की आपण वर्गणी घेतो लोकांची तर त्याला आपलं माहीत पडलं पाहिजे कायच गेले बा पैसे नाही तर त्याच्या मनात कसं वर्षभर आटी राहते बा याने इकडे खाल्ले वाटते तिकडे खाल्ले वाटते हा देवाचं काम आहे त्याच्यामुळे तुम्ही असं काम करू नका जे आहे ते मुली बागायदा पूर्ण पावत्या दाखवायच्या कोणत्या दुकानातून काय आणलं जीएसटी बिलं लागतील सगळं पद्धतीवर दाखवायचा हिशोब तर आपण मान्य करू नाही तर मग हे काय आपल्याला पटणार नाही असं हा पुढच्या वर्षी आपण वर्ग कसं म्हणजे मग आपला विचार राहणार नाही आपले का सत्तर हजाराचा काय नाहीत मी तर हे कुठून का घरून भर लागते हो ला दे ना हो ना हो पावते की ते बिलकुल बिलकुल पावत्या आपण काही तसं करतच नाही ना आपलं कामच तसं नाही म्हणलं जे काय कोणते कार्यक्रम घ्यायचे असेल त्याचं सगळं बिलकुल म्हणजे बाय फर्गेशन आम्हाला लिहून ठेवा तुम्ही मीटिंगमध्ये देवदास संचने येते सगळे बसून किती खर्च झाला याचा आम्हाला बाय फर्गेशन द्यायचं हो ना हो देतो देतो हो ठीक आहे मग बरं येऊ का मग आम्ही आता येतो मग येतो चला या मग लागा आता तुम्ही गणपतीच्या कामाला असं तसं काय काय करा असते पाहता तुम्ही ठीक आहे ओके